भंडारा जिले के तुमसर तहसील में कई दिनों से रेती माफिया रेती की चोरी कर रहे हैं। उसी को रोकने के लिए तुमसर के तहसीलदार गजेंद्र बाल पांडे अपने साथी अधिकारियों के साथ नाका डोगरी के रोड से निकल रहे। वहीं चिचोली गांव के पास अवैध रेती से लदे चार टिंपर दिखाई दिए। सर काय नेमके प्रकरण होता? गुबरवाई कडून तीन विदाउट ड्रायव्हिंगची ट्रक दौरा करीत असताना मी चिचोली फॉरेस्ट नाक्याजवळ अडविले आणि त्यानंतर तिथे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने रिसर मुक्का पंचनामा वगैरे करून ते तहसील कार्यालयात जमा करण्याकरता घेऊन येतो आणि प्रत्येक ट्रकमध्ये दोन दोन तलाठी आम्ही बसवले होते आणि माझं शासकीय वाहनसुद्धा त्या वाहनासोबत होतं। तिथे आणत असताना 2 किलोमीटर समोर आल्यानंतर चिचोली गाव जिथे आठवडी बाजार भरलेला होता तिथे जवळपास 300-400 लोक त्या बाजारात होते। रोडवर तो बाजार भरतो तिथे याच गाडीसोबत अवैध चालणाऱ्या गाड्यांसोबत एक इर्टिगा गाडी होती। पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातलेला एक व्यक्ती होता तो त्या मुख्यावर सुद्धा होता कारवाई करतेवीस। आणि चिचोलीमध्ये आल्यानंतर आठवडी बाजार इथे आल्यानंतर त्यांनी आणखी त्याच्या